शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांनी गोंधळाचा वेष परिधान करून वाजत गाजत अनोखे आंदोलन केलंय. आंदोलनाचाच एक भाग म्हणून शेवगाव पाथर्डीच्या आमदार माननीय सौ मोनिकाताई राजळे यांच्या शेवगावच्या घरासमोर शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी आंदोलन केलंय. आंदोलनाची सुरुवात शेवगावच्या क्रांती चौकातून चालत जाऊन आमदारांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आलंय. संपाचा पहिला टप्पा संपला तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान सभा, मनसे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष संघटनांनी भाग घेतला होता. यावेळी सुभाष पाटील लांडे, संजय नागरे, दत्ता फुंदे, गणेश रांधवणे, राशिनकर, शशिकांत कुलकर्णी आंदोलकांनी भाग घेतला. नाशिक येथे झालेल्या शुकाणू समितीच्या बैठकीत 12 जूनला तहसील कार्यालयावर मोर्चा आणि 13 जूनला राज्यभरातील रेल रोको आंदोलन करणार आहे.